कोरोना महामारीचं संकट काळ पाहून यावर्षीचा जागतिक आदिवासी दिन मुरबाड मधील शिरगाव येथे सोशल डिस्टन्सिंग पाळून साजरा करण्यात आला. जागतिक स्तरावर 9 ऑगस्ट हा दिवस आदिवासींच्या कला कौशल्याने व विविध वेशभूषांनी मोठ्या संख्येने साजरा केला जातो. परंतु यावर्षीच्या कोरोना संकट काळाने पारंपरिक सणांवर विरणस घातल्याने मुरबाड तालुक्यातील शिरगाव येथे सोशल डिस्टन्सिंग पाळून मुरबाड तालुका आदिवासी संघर्ष समितीचे अध्यक्ष राजाभाऊ सरनोबत यांनी अध्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महिलांच्या स्वच्छतेसाठी पॅड मास्क व फळांचे वाटप करून आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या दरम्यान माऊली सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष चौधरी माऊली यांनी आदिवासी दिनाचे औचित्य साधून मुलांना वह्यांचे वाटप केले. तर पुढच्या वर्षी सामाजिक आदिवासी दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचे व या कार्यक्रमासाठी निशुल्क हॉल उपलब्ध करून देण्याचे आदिवासी बांधवांना वचन दिले. या आपल्या देशावर नव्हे तर जगावर जो कोरोनाचा प्रादुर्भाव आलाय याला हद्दपार करण्यासाठी आपण सर्वांनी आपली आपण करा सोडवून या उक्तीप्रमाणे आपण सोशल डिस्टन्सिंग पाळून चेहऱ्यावर मास्क लावून आणि सॅनिटायझरचा जास्तीत जास्त वापर करून या कोरोनाला कसा अद्दपार करता येईल आणि पुढच्या वर्षी आपल्या जी खंत आहे मनातली का आपल्या आदिवासी बांधवांची जी जयंती आज झाली नाही ती पुढच्या वर्षी कशी जोराने साजरी होईल याच्याकडे आपल्या सर्व आदिवासींनी लक्ष दिलं पाहिजे. आणि ही जयंती पुढच्या वर्षी नक्कीच मुरबाडमध्ये जवळजवळ 25-30 हजाराच्या बांधवांच्या साक्षीने ही जोरात संपन्न होईल असे माझे आशीर्वाद करतो. धन्यवाद. तर सुपरस्टार ऑल सोशल मीडियाचे अध्यक्ष बाळासाहेब भालेराव यांचं मोलाचं सहकार्य या कार्यक्रमासाठी लाभले. यावेळी मुरबाड न्यूज महाराष्ट्र लाईव्ह चॅनलचे मुख्य संपादक लक्ष्मण पवार उपस्थित राहून आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच या कार्यक्रमाला तालुक्यातील इतर पत्रकार मंडळी उपस्थित होते. शिरगावचे सरपंच यशवंत चोरगे, मल्हार चोरगे, जगन चोरगे, बबीबाई मुकणे, विठ्ठल गडगे, राजूबाई मुकणे इत्यादी आदिवासी बांधव उपस्थित होते. कोरोनाच्या महामारीमुळे तर मोठ्या प्रमाणात काही साजरा करत नाही, परंतु आम्ही गेल्या 5-6 वर्षापासून मुरबाड तालुक्याच्या ठिकाणी 8 ते 10 हजार लोकसंख्येच्या उपस्थितीमध्ये रॅली काढून साजरा करतो. पण आज देशावर आलेला संकट आणि महामारीचा प्रकार पाहता काय याला आपणच जर लढलो थोडं सुरक्षित अंतर ठेवून तर आपण या महामारीला कुठेतरी बाजूला दूर चाळू. ह्या दृष्टिकोनातून आमच्या आदिवासी समाजातून सोशल डिस्टन्सिंग पाळून काय ह्या समाजाचं कार्य आम्ही अल्प लोकांच्या उपस्थितीमध्ये आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त संपूर्ण देशामध्ये कोरोनाचे महासंकट असल्याकारणाने सर्वत्र कार्यक्रम रद्द करण्यात आले. काही ठिकाणी गाव पातळीवर सुतवाच म्हणून ठिकठिकाणी कार्यक्रम साजरे होत आहेत आणि त्या अनुषंगाने मुरबाड तालुक्यातील शिरगाव येथे आदिवासी नेते राजाभाऊ सरनोबत व सर्व पत्रकार मंडळीच्या वतीने तसे त्यांच्या गावकऱ्यांच्या वतीने आणि या गावचे सरपंच चोरगे हे इथे उपस्थित राहून खऱ्या अर्थाने जागतिक दिनानिमित्त आपण आदिवासी बांधवांना माऊली संस्थेचे अध्यक्ष संतोष चौधरी यांनी नुकताच विद्यार्थ्यांना जे बोलून दाखवले खऱ्या अर्थाने हा तांत्रिक जरी दिवस असला काही अडचणी जरी असल्या पण आपल्या देशावरती महासंकट असल्याकारणाने आपण हा दिन मोठ्या उत्साहाने साजरा करू शकत नाही. पण आदिवासी विद्यार्थी हा शाळेपासून वंचित राहू नये म्हणून आपण इथं या ठिकाणी विद्यार्थ्यांना वह्या वाटप केल्या आहेत आणि महिलांनासुद्धा आपण मास्क वाटप केलं आहे.